व्यासपीठ उचला म्हणजे तिथलं व्यासपीठ उचला म्हणजे गृहमंत्री हे सांगतो काय पण का दादागिरी कशामुळं मंडपला हात लावून दाखवतो मी कसं मंडप काढतात कसं व्यासपीठ काढतात जेलमध्ये आयुष्य भर सगळं तुला अटक करायची तर अटक कर चल आतले नाटक नाही करायची व्यासपीठ उचला म्हणजे तिथलं व्यासपीठ उचला म्हणजे गृहमंत्री हे सांगतो काय ही कोणती दादागिरी मराठ्या मग तुम्हाला वातावरण दूषित करायचं का राज्यात त्या दिवशी तुम्हाला दंगलच घडून आणायची होती राज्यात मी नाही होऊ दिलं राज्यात काही हेही गृहमंत्र्याचं त्या दिवशी होतं आजही पुन्हा तेच आम्हाला इकडं काढून दिलं उपचार घ्यायला मी इथं मजेशीर शांतात उपचार घेत बसू समाज संकटात असताना समाज संकटात मी उपचार घेऊ त्यावेळेस उपोषण सोडून त्यावेळेस तुम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं ना आता काय काय बोलणं झालं की काही नाही तिथं काय कापाकापी झाली का संचारबंदी लावायला कशामुळे संचारबंदी लावली काय कारण आहे संचारबंदी लावायची जर लावली तर ठीक आहे काय हरकत नाही तुमच्या आदर केला आम्ही संचारबंदीचा पाचच लोक तिथं होते तुम्ही मंडप काढा म्हणजे काय गडावर कसं मंडप काढता तुम्ही वारे गृहमंत्री आणि हे मराठीचे नेते साथ देणार त्यांना लोकशाही मार्गाने कोर्टाने सुद्धा मान्य कोर्टाने सुद्धा सांगितलंय हायकोर्टानं लोकशाहीचा अधिकार कोणी त्यांचा मूलभूत हक्क आहे वैयक्तिक अधिकार आहे कोणी हिसकावून नाही घेऊ शकत तरी तुम्ही काढून टाकणार वा कसं काढतात बघतो हे सगळं गृहमंत्र्याने सांगितल्याशिवाय हे स्पिन दिवस केलं काय गरज आहे त्यांचं काय म्हटलंय हे म्हणजे दहा मिनिटं थांबा मी सगळं थांबवतो पीएसपी म्हणले म्हणून दहा मिनिटं मी आंतरवाली जाणार कसं काय मंडप काढता तुम्ही म्हणजे लोक संकटात मी आरामच्या साथ घेऊ का इकडं सलाय पण का दादागिरी कशामुळं मंडपला हात लावून दाखवतो मी कसं मंडप काढतात कसं व्यासपीठ काढतात जेलमध्ये आयुष्य भर सगळं तुला अटक करायची तर अटक कर चल आतले नाटक नाही करायची अजिबात मंडप काढून आंदोलन संपूर्ण हो काढून घ्या म्हणजे उचलून नाही आलं तिथं पोर नेल्या दोन चार उचलून त्यांनी दादागिरी करायला काय तुम्ही मराठ्यांना म्हणजे संपवलं नाही घालात ज्याला जातीवाद नाही तर काय म्हणतात मग तुम्हाला बोलल्यावर लय शब्द लागतात ना कारभारने पाहू लागतो पहिले जर उपोषणला बसले ना तर राजाला दया येत होते असा राजा नसतो राजा असे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करायला उपटून फेकत नसते तुम्ही कसं काय उपटून फेकतात बघतो मी पण